संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. जुनी पेन्शन चालू करा, नवीन पेन्शन बंद करा या मागण्या घेऊन हे मुद्दा संपावर जे जे हॉस्पिटलमध्ये सरकारी कर्मचारी बसले आहेत. पहिला प्रश्न असा आमचा आहे की हे जी शासनानं जुनी पेन्शन नवीन पेन्शन आमच्या वर मुद्दामहून लादलेली आहे हे आम्हाला मान्य नाही. आमच्या चार प्रमुख मागण्या आहेत. पहिली मागणी आमची जुनी पेन्शन, दुसरी मागणी आमची कर्मचाऱ्यांना जो अनुकंप आहे तो अनुकंपा, दुसरी गोष्ट म्हणजे कर्मचाऱ्यांची भरती. आज रुग्णालयाची अशी परिस्थिती आहे, या रुग्णालयामध्ये स्ट्रेचर घेऊन पेशंटचे नातेवाईक घुम फिरत आहेत. ही अशी परिस्थिती या रुग्णालयाची आहे, कारण कर्मचारीच या ठिकाणी कमी आहे तर चालणार कसं आहे. म्हणून आमची परिस्थिती अशी आहे की एका कर्मचाऱ्यावर चार चार ड्युट्या करायची वेळ आलेली आहे. आम्ही हॉस्पिटलचे कर्मचारी आहोत, या ठिकाणी रोग्यांना आम्ही चांगलं करून या देशामध्ये पाठवतो, त्यांचा रेव्हेन्यू वाढला जातो या शासनाचा. आणि असं असताना जर आमच्यावर जर हा मोठा जर अन्याय होत असेल तर खरोखर हे शासन आमच्यावर अन्याय करते. एकाच मिशन एकाच मिशन राज्य सरकारी कर्मचारी एकजुटीचा की जुनी पेन्शन योजना जी होती जी 1982 ते 1984 या दरम्यानचं जे धोरण होतं आणि ह्या धोरणामध्ये असं होतं की त्याच्यामध्ये जुनी पेन्शन योजनामध्ये GPF कटायचा, पण त्या अपोजिटमध्ये असं आहे की नवीन पेन्शन योजनामध्ये GPF कटत नाही. आणि इथे हा सगळा जो आहे आणि आम्हाला जेव्हा गरज लागली जुनी पेन्शन योजनेमध्ये त्यावेळेला आम्ही ते पैसे काढू शकत होतो, पण असं जे नवीन पेन्शन योजनामध्ये ते आम्ही करू शकत नाही आहे. एकच मिशन जुनी पेन्शन हमारी युनियन हमारी ताकत हमारी युनियन हमारी ताकत. राज्य शासनाचा कर्मचारी हा वयाचे 58 वर्ष हा फक्त सेवा आणि सेवा देत राहतो. त्याच्यामध्ये त्याचे घर आलं, शिक्षण आलं, नोकरी आली, ह्या सर्व प्रश्न सांभाळतो. त्याच्यामध्ये तो रिटायर होतो आणि शेवटी जेव्हा त्याला खरंच पैशाची गरज असते तेव्हा त्याच्याकडे काहीच नसतं. मग तेव्हा त्याने पुढचं आयुष्य जगायचं तर कसं जगायचं आणि कशाच्या आधारे जगायचं हा सर्वात मोठा त्याच्यापुढे प्रश्न आहे. आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं जे 5-5 वर्षांमध्ये या ठिकाणी नगरसेवक असतात, आमदार असतात, खासदार असतात, हे काहींचं काही शिक्षण नसतं. ही 34-5 सुद्धा झालेले असतात, काही काही लोकांना शिक्षण सुद्धा नसतं, अशा लोकांची त्या ठिकाणी भरती केलेली असते आणि यांना जुनी पेन्शन त्या ठिकाणी दिलेली असते. नाही त्या तऱ्हेचे ज्यांना भत्ते दिलेले असतात, जर यांच्याकडं ते देण्यासाठी जर पैसे उपलब्ध आहेत, ज्यांना पेन्शन देण्यासाठी पैसे उपलब्ध आहेत, मग राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी असा काय मोठा गुन्हा केला आहे का? त्यांनी या शासनामध्ये नोकरी करतायत म्हणून हा मोठा गुन्हा आहे का? काही काही वेळेला आमच्या परिचारिका वर्गामध्ये असं आहे की ती एकटी कमावणारी असते आणि एकटी कमवताना असताना तिच्यावर पूर्ण घर तिच्यावर अवलंबून असतं. मग तिने काय करायचं, मग हे शासनाला का कळू नये? आणि शासन काय करतं की हे जे इन्कम टॅक्स भरतो हा इन्कम टॅक्स अंबानी आणि अदानी यांच्या घरात जातो आणि एकीकडे म्हणतं की आमच्याकडे पैसा नाही, तुम्हाला पेन्शन देण्यासाठी पैसा नाही. मग हा पैसा घेऊन शेअर मार्केटमध्ये कसा गुंतवला जातो हा सर्वात मोठा प्रश्न आमच्या कर्मचाऱ्यापुढे आहे. आणि कर्मचाऱ्यांना दिवस रात्र हे लोक राबून घेतात. आम्ही महिला कर्मचारी आहे आणि महिला कर्मचारी असताना रात्रंदिवस हे आम्हाला राबून घेता, पण जेव्हा जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न येतो तेव्हा हे सरकार झोपेचं सोंग घेतं आणि हे झोपेचं या सरकारला जागवण्याचं काम आम्ही सगळे कर्मचारी, राज्य सरकारी कर्मचारी वर्ग आणि सर्व 70 संघटना यामध्ये समाविष्ट झालो आहे. आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा जो संप आहे तो बेमुदत असणार आहे, हीच आम्हाला आमची सर्वांची विनंती शासनाकडे आहे. माझ्या अनेक सहकाऱ्यांनी अनेक मुद्दे मांडले आजचा जो संप चालू झाला आहे त्या संदर्भात, परंतु मी जास्त करून 2 महत्त्वाचे मुद्दे मांडतो आहे की जे या रिक्त जागा आहेत आरोग्य विभागामध्ये त्याकडे शासन लक्ष देत नाही. प्रत्येक केडेच्या क्लास 3 क्लास 4 अनेक जागा रिक्त आहेत. रिक्त असणाऱ्या जागामुळे कमी कर्मचाऱ्यांमुळे कामाचा ताण पडतो, कर्मचारी आजारी पडतो आणि म्हणून आमची प्रथम मागणी आहे की जेवढ्या पण रिक्त जागा त्या ताबडतोब सरळ सेवेने एप्रिलपर्यंत भराव्यात. एप्रिलपर्यंत जर नाही भरल्या तर आमच्या मुंबईतील जी 5 हॉस्पिटल आहेत ती 5 हॉस्पिटल आम्ही बेमुदत बंद करू असा आम्ही ह्या निर्वाणीचा इशारा सुद्धा संपादक देतोय. आपल्या आयुष्याचे 60 वर्ष सरकारी कर्मचारी सेवा देतो, रिटायरमेंट झाल्यावर पेन्शनच्या सहाऱ्यावर तो आपल्या जीवनाचा उदरनिर्वाह करतो,
जर हा सहारा त्यांच्याकडे नसेल तर तो काय करेल। महाराष्ट्रात 2005 पासून निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद केली आहे, मात्र निवृत्त आमदारांची पेन्शन अद्यापही चालू आहे। मुंबई जे जे हॉस्पिटलमधून अमोल लालझरे, इंडिया अनहर्डसाठी।